सर्व व्यवहार अहमदनगर जिल्ह्यातील चालू राहतील, सर्व दुकाने चालू राहतील। सात दिवसांमध्ये ज्याचा उल्लेख मगाशी आरडीसीने केला, यात पुन्हा आपण गर्दी केली, बेफिकरी केली, आपल्या बाधितांच्या संख्येत वाढ झाली, बेडमध्ये कमतरता आली, तर पुन्हा त्याच टप्प्यावर आपण जाऊ चार नंबरच्या। सोमवारपासून सगळे व्यवहार पूर्ववत नगरचे सुरू राहतील। माझी विनंती आहे नागरिकांना, मास्क लावणं, सॅनिटायझरनं हात धुणं, सामाजिक अंतर राखणं। एखाद्या दुकानात आता आयुष्यात मला वस्तूच मिळणार नाही म्हणून आपण जाऊन गर्दी करतो ना, हे न करता आपण शांततेनं जर आपण हे केलं आणि जर बाधिताची संख्या जर वाढू दिली नाही तर पूर्वत आज व्यापारीसुद्धा मला भेटले, मी म्हटलं आज जाहीर करणार आहे, तर व्यापाऱ्यांनीसुद्धा खबरदारी घेतली पाहिजे। आपल्या दुकानात येणारी माणसं त्याच्यामध्ये सामाजिक अंतर कसं राखलं जाईल, त्या लोकांच्या कोरोनाचे प्रोटोकॉल कसे पाळले जातील याची जर घेतली दक्षता तर अहमदनगर हा पूर्ण लॉकडाऊन होईल। सात दिवसांनी पुन्हा याचा रिव्ह्यू ज्यावेळेस केलेल त्यावेळेला आपण ही परिस्थिती उडवू नये एवढी खबरदारी नागरिकांनी घ्यावी। सोमवारपासून अहमदनगर जिल्ह्याचा सर्व लॉकडाऊन उठलेला आहे। जूनच्या पाच दिवस मला SP सांगत होते की जूनच्या पाच दिवसामध्ये आपला बाधितांचे प्रमाण कमी आलेलं आहे, रिस्ट्रिक्शन्स काहीतरी ठेवावेत अशी सगळ्यांचीच इच्छा होती। तुमचं आता म्हटलं बरेच दिवस झाले तुम्ही आता लॉकडाऊनमध्ये आहात, आपण सगळीच बंधवनं राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे उठवून टाकू, परंतु पुन्हा जर कोणी संख्या वाढली 8 दिवसांनी की पुन्हा नियंत्रण आणावी लागतील नाईलाजाने, हे लक्षात ठेवा। हे कधीपर्यंत 80% लसीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपलं गतजीवन हे पूर्ववत होणार नाही, मी अनेक वेळा सांगितलं। आता लसीकरणामध्ये अडचण काय आहे की +45 हे केंद्र सरकारनं लसीकरण करायचं ठरवलं होतं आणि त्यांनी राज्यांना लसीच्या पुरवठा करायचा होता, +18 म्हणजे 18 वर्षावरील हे राज्य सरकारनं अधिकार दिल्यामुळं आपल्या राज्य सरकारने 6,000 कोटी रुपये खर्च करून 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतला होता। मेपर्यंतच्या सर्व लसींचा म्हणजे आपल्या देशामध्ये 2 लस बनवणाऱ्या कंपन्या आहेत, एक भारत बायोटेक आणि एक सिरम, यांचे सगळे डोसेस हे केंद्र सरकारने घेतलेले होते। मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळा अदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला जूनपासून 1.5 कोटी डोसेस द्यायचं त्यांनी ठरवलेलं होतं, परंतु तुम्हाला माहिती आहे की त्यांना काही ते धमक्या आणि तंब्या देण्यात आल्या केंद्रातून आणि ते लंडनला जाऊन बसलेले आहेत। पवारसाहेबसुद्धा उद्या प्रवास सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाणार आहेत। मला वाटतं +18 या बाबतीत या दोन्ही आपल्या देशातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी सहकार्य करावं अशी आमची भावना आहे, कारण एक तर पुण्यामध्येच आहे, आपल्या राज्यातच आहे, आणि हे जर करू शकलो आपण आणि +45 आता सुप्रीम कोर्टासमोर ही सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावलं की वास्तविक सगळ्या देशाला तुम्ही हे नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे, या ज्या परदेशातल्या ज्या कंपन्या आहेत त्या या राज्यांच्या रूप बोलायला तयार नाहीत, तुम्ही एक राष्ट्रीय धोरण आखलं पाहिजे। मला वाटते केंद्र सरकार अजूनही राष्ट्रीय धोरण आखायला तयार नाही। आम्ही मंत्रिमंडळामध्ये एक त्यांना सूचना अशी दिली होती की अमेरिकेत तयार होणाऱ्या मॉडर्ना, फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सन या 3 ज्या लसी आहेत ह्या -30 आणि -70 या कोल्ड चेनमध्ये ठेवल्या गेल्या पाहिजे, ती आपल्याकडे व्यवस्था तेवढी नव्हती। परंतु या मोठ्या महानगरपालिका आहेत, मुंबई असेल, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, त्यानंतर पुणे, नागपूर किंवा दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, ह्या ज्या महानगरपालिका मोठ्या आहेत त्यांची व्यवस्था आहे, त्यांनी ह्या लसी घ्याव्यात स्पुटनिक सकट, आणि भारत बायोटेक आणि सिरमची जी लस आहे आपली ती आपल्या इतर देशामध्ये त्याला काय किती तापमान असावं याची काही अट नाही, ती द्यावी आणि 6 महिन्याच्या आत हे लसीकरण पूर्ण करावं अशी आमची अपेक्षा मंत्रिमंडळाने व्यक्त केली होती। मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही, त्या लसीला आता केंद्र सरकारने परवाच आपत्कालीन मंजुरी दिलेली आहे आणि मला वाटतं सर्वांचंच
हा भार पालकत्व हे केंद्र सरकारने घ्यावं आणि हे लसीकरण 6 महिन्यात जर आपण पूर्ण करू शकलो तर अमेरिकेत आणि युरोप राष्ट्रांमध्ये ज्या पद्धतीनं मास्क काढलेले आहेत आणि तिथं सुद्धा जीवन हे पूर्वत व्हायला लागलेलं आहे तशी परिस्थिती आपल्या देशामध्ये सुद्धा निर्माण होईल. आता जोपर्यंत लस मिळणार नाही आणि थोडा काळ लागेल तोपर्यंत आता आमच्या ग्रामविकास विभागानं कोरोनामुक्त गाव ही योजना नवीन आणली.